विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रामध्ये बंडखोरीचं पीक आलंय. जवळपास प्रत्येक पक्षातल्या उमेदवारांना बंडखोरांनी आव्हान दिलंय. या बंडखोरांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संकटात सापडण्याची शक्यता आणि त्यामुळे या बंडखोरांना कसं आवरायचं, बंडोबांचा थंडोबा कसा करायचा असा यक्ष प्रश्न निर्माण झालाय. बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट. ऐन दिवाळीत बंडखोरीचे फटाके. उमेदवारी न मिळाल्यानं नाराजांचा बंडखोरीचा पवित्रा. बंडोबांचा थंडोबा करण्याचं महाविकास आघाडी आणि महायुती समोर आव्हान. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरांचा अक्षरशः पीक आल्याचं समोर आलंय. महायुती आणि महाविकास आघाडीत बंडोबांची संख्या मोठी असल्याचं पाहायला मिळत आहे. आपापल्या पक्षाकडून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावून बसलेल्या अनेक नेत्यांना उमेदवारी मिळाली नाही. काहींची समजूत काढली तर काहींनी बंडाचा झेंडा उभारलाय. बोरिवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते गोपाळ शेट्टींनी बंडखोरी केली आहे. रामटेकमध्ये काँग्रेसच्या राजेंद्र मुळक यांनी बंडाचा झेंडा उभारलाय. बीड मतदारसंघात ज्योती मेटेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. चंदगडमध्ये भाजप नेते शिवाजी पाटील बंडाच्या पवित्र्यात आहेत. करवीरमध्ये महायुती विरोधात जनसुराज्य पार्टीचे संताजी घोरपडेंनी बंडाचा झेंडा हातात घेतलाय. इचलकरंजीतही भाजप नेते हिंदूराव शेळकेंनी बंड केलाय. कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडीत राजेश लाटकरांनी बंड केलंय. नांदेडच्या मुखेडमध्ये मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव बालाजी खतगावकर यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलाय. नांदेड उत्तरमधून भाजपचे मिलिंद देशमुख यांनी बंडखोरी केली आहे. ही जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे गेली आहे. बोरिवलीत खासदारकी नाकारलेल्या गोपाळ शेट्टींना विधानसभा नाकारण्यात आली आहे. त्यामुळे संतापलेल्या गोपाळ शेट्टी यांनी पक्षांतर्गत विरोधकांना जाहीर इशाराच देऊन टाकलाय. कळलं पाहिजे ना बाबा का असं होतं म्हणून. आणि ते सुद्धा सर्व खुलासा करण्याची एक संधी आहे. कारण मला माझ्या मुलांना जगायचं इथे. मी त्यांच्यासाठी फार काही प्रॉपर्टी केलेली नाही आहे. परंतु एक बॅड पॅच देऊ माझ्या माध्यमातून त्यांना मिळावा असं होणार नाही म्हणून मी सर्व गोष्टीचा खुलासा करणार. येऊन द्या. मी काय चुकीचं केलं, गडबड केले, घोटाळे केले, येऊन द्या लोकांसमोर. प्रत्येक पक्षात बंडखोर निर्माण झालेत. या बंडखोरांमुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवार संकटात आले. आता महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते बंडोबांचा थंडोबा करण्यासाठी काय काय क्लुप्त्या लढवतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.